संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक मोठा हल्ला झाल्याचं वृत्त आहे. अबुधाबीच्या नव्या विमानतळावर सोमवारी हा हल्ला झाला असून तो ड्रोनमधून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. इराणमधील हैती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या ड्रोन हल्ल्यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत्युमुखी पडलेल्या 3 जणांपैकी 2 भारतीय नागरिक तर 1 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती आहे. संयुक्त अरब अमिरातकडून या घटनेचा तपास सुरू करण्यापूर्वीच इराण समर्थित हैती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेकडून भविष्यातही UAE वर हल्ले करण्यात येतील अशी धमकी देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीच्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये हे स्फोट झाले. टँकरने पेट घेण्यापूर्वी ड्रोन सारखी आकृती दिसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. विमानतळावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.